हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागात येतो. हिंगोली जिल्हा हा 1 मे 1999 पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र 1 मे 1999 रोजी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव हे तालुके असलेला हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला. जिल्ह्यात 5 तालुके आणि 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ येतो. 1962 मध्ये हिंगोली मतदारसंघातून नारायणराव लिंबाजीराव, कळमनुरी मतदारसंघातून सूरजमल मरोम, बसमत मतदारसंघातून रंगराव परशुराम, 1967 मध्ये हिंगोली मधून बाबूराव पाटील, कळमनुरी मतदारसंघातून विठ्ठलराव चंपतराव नाईक, बसमत मधून W.R. नायक, 1972 मध्ये हिंगोली मधून आशाताई मारुत्याप्पा टाले, कळमनुरी मतदारसंघातून विठ्ठलराव चंपतराव नाईक, बसमत मतदारसंघातून S. इकबाल हुसेन, 1978 मध्ये हिंगोली मधून दगडोजी यशवंतराव गलांडे, कळमनुरी मतदारसंघातून विठ्ठलराव चंपतराव नाईक, बसमत मतदारसंघातून पंडितराव रामराव देशमुख, 1980 मध्ये हिंगोली मधून साहेबराव शंकरराव देशमुख शेनगावकर, कळमनुरी मतदारसंघातून रजनीताई सातव, बसमत मतदारसंघातून गणेशराव दुधगावकर, 1985 मध्ये हिंगोली मधून साहेबराव नारायणराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी मतदारसंघातून रजनीताई सातव, बसमत मतदारसंघातून मुंजाजी नारायणराव जाधव, 1990 मध्ये हिंगोली मधून बळीराम पाटील कोटकर, कळमनुरी मतदारसंघातून मारोतराव शिंदे, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश मुंदडा, 1995 मध्ये हिंगोली मधून बळीराम पाटील कोटकर, कळमनुरी मतदारसंघातून विठ्ठलराव चंपतराव नाईक, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश मुंदडा, 1999 मध्ये हिंगोली मधून भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी मतदारसंघातून गजानन घुगे, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश मुंदडा, 2004 मध्ये हिंगोली मधून भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी मतदारसंघातून गजानन घुगे, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश दांडेगावकर, 2009 मध्ये हिंगोली मधून भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी मतदारसंघातून राजीव सातव, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश दांडेगावकर, 2014 मध्ये हिंगोली मधून तानाजी सकारामजी मुटकुळे, कळमनुरी मतदारसंघातून संतोष टारफे, बसमत मतदारसंघातून जयप्रकाश मुंदडा, 2019 मध्ये हिंगोली मधून तानाजी सकारामजी मुटकुळे, कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर, बसमत मतदारसंघातून चंद्रकांत नवघरे,